भाजपचे युवा नेते शुभम सुरेश खानावकर यांचा वाढदिवस गुरुवारी सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा झाला. त्याअंतर्गत नावडे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान वाढदिवसानिमित्त तसेच प्रभाग क्रमांक 2 युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत यांनी शुभम खानावकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. शैक्षणिक साहित्यांच्या वाटपावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रुणशेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, सुरेश शेठ खानावकर, कृष्णा शेठ पाटील, नंदू म्हात्रे, नितेश पाटील, भरत खानावकर, बरीराम खानावकर, तुकाराम खानावकर, पंढरीनाथ खानावकर, मदन खानावकर, विशाल खानावकर, शुभम खानावकर, प्रभाकर खानावकर, परशुराम खुटारकर, नीरज खानावकर, तुषार खानावकर, राजेश पाटील, हेमंत कांबळे, प्रशांत खानावकर, शुभ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज नावडा प्राथमिक शाळेमध्ये नावडे गावातील युवा नेते शुभम सुरेश शेठ खानावकर यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्याने सर्व शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर एक चांगला युवा नेता म्हणून मला वाटतं तो काम करेल म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग 2 अध्यक्षपदसुद्धा आज त्याला एकीकडं वाढदिवस एकीकडं एक पद त्याला चांगलं मोठं दिलेलं आहे आणि मला वाटते त्यांनी आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये कमीत कमी चांगलं काम करावं. आज अतिशय चांगला निर्णय खरं म्हणजे तू घेतला का वडिलांनी घेतला मला माहीत नाही पण मी लहान मुलांच्याच आता वाढदिवस जर साजरा केला आम्ही लहान मुलांचा वाढदिवस साजरा करतो पुढं रुग्णांना भेटायला द्या जातो अशा ठिकाणी गेलं तर आपल्याला पण वाटतं का आपण आपल्या वाढदिवसानिमित्त काही चांगलं काम केलं आणि तसं काम आज तू या ठिकाणी केलं सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो आहे. खरोखर मनापासून तुला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा आजच्या दिवसाला तुला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व मुलांनी चांगला अभ्यास करून या शैक्षणिक साहित्याचा वापर चांगल्या पद्धतीनं करून आपण चांगला अभ्यास करून आपल्या नावडे गावाचं नाव कसं मोठे होईल या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांनी प्रयत्न करावा, चांगला अभ्यास करावा अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि शुभमला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.